बेहची परम महाशांती। बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। श्रोते हो, 1,50,000 तासांच्या ध्यानधारणेनंतर काय झाले, दादाजींचे ध्यानाचे अनुभव या आपल्या सुंदर शृंखलेतील पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत। भाग 3 आणि शीर्षक आहे बापूजींचे दिव्य दृष्टीने मल्टीवर्सचा प्रवास। चला तर मग बापूजींच्या या अनुभवातून आपणही त्याची सफर करूयात। अनंत भैया म्हणतात, परम शांती बापूजी। आता आपण एक सामान्य व्यक्तीबद्दल चर्चा करूयात। जर कोणीही व्यक्ती दुर्बिणीतून बघत असेल तर त्याच्या डोळ्याने दिसेल की दूर गॅलेक्झी जे आपापसात विलीन होत आहेत किंवा मग नवीन गॅलेक्झी बनत आहे, नष्ट होत आहे, तर ही गोष्ट आपल्याला ह्या पद्धतीने दिसेल। तशीच ती तुम्हाला दिसायची का? बापूजी म्हणतात, मला असे दिसत होते की एक गॅलेक्झी दूर दूर कित्येक लाईट वर्ष म्हणजे प्रकाश वर्ष, कित्येक अरब प्रकाश वर्ष आहे। अनंत भैया म्हणतात, बापूजी तिथे जी दुनिया आहे ती ब्लॅक अँड व्हाईट आहे की कलरफुल? बापूजी म्हणतात, असे बघा, जेव्हा मी आत्मस्वरूपामध्ये असतो, जसे एक सोलर सिस्टीम आहे, आपण जसे मानतो की सोलर सिस्टीम आहे, एक ब्रह्मांड म्हणजे सोलर सिस्टीम, तर संपूर्ण सोलर सिस्टीम मध्ये जसे ब्रह्मांडामध्ये 14 लोक आहेत, तर ते 14 लोक पूर्णच्या पूर्ण दिसतात, खालील 5 लोक सुद्धा दिसते। ह्यावर अनंत भैया विचारतात, बापूजी हे लेयर्स किंवा आयाम म्हणजे आपण जेव्हा पेन्सिलने चित्र बनवत असतो तेव्हा डोळ्यांनी जर कोणतेही लेयर दिसत नाहीत, पण मग तिथे लेयर आहेत हे आपल्याला कसे बरं कळणार? बापूजी म्हणतात, तर जसे आपण म्हटले आहे की सहस्त्रागार जेव्हा उघडत असते, मी नेहमी म्हणतो आत्मस्वरूप बना, तिसरा नेत्र उघडला म्हणजे आत्मस्वरूप होय। माझा एक व्हिडिओ आहे तिसऱ्या नेत्रावर, जर तेव्हा आत्मस्वरूपामध्ये हे उघडले जाते तर तुम्हाला एकदम ब्रह्मांड, महाब्रह्मांड, युनिवर्स, गॅलेक्झी हे सर्व काही दिसतात, प्रत्यक्षपणे दिसतात, परंतु त्यावेळी त्याचे वर्णन करणे मात्र आपल्याला अतिशय मुश्किल होऊन जाते। मोठ्या रूपाने तर मी 1998 पासून संपूर्ण युनिवर्स बघत होतो, ते लोकांना समजावत होतो, 98 पासून फळ्यावर लिहून सुद्धा शिकवत होतो, पण कोणीही समजू शकले नाही, लोक हवाई ज्ञान म्हणून पळून जात होते, तर मी भीत भीत थोडे थोडे ज्ञान देत होतो। नंतर जेव्हा हे सायन्स डेव्हलप झाले तर थोडेफार सायन्सवाले चर्चा करू लागले। अनंत भैया म्हणतात, आपल्याला मल्टीवर्स बद्दल 2015 पासून माहिती झाले की त्या आधीच माहीत होते? बापूजी म्हणतात, नाही, मला मल्टीवर्स बद्दल तर 2012 पासून पूर्णपणे स्पष्ट दिसू लागले, मी यावर नंतर व्हिडिओ बनवलाही। अनंत भैया म्हणतात, तो व्हिडिओ 2016 मध्ये आला? बापूजी म्हणतात, हो, 2015-16 मध्ये जे बनवले होते, हिस्ट्री ऑफ युनिवर्स, क्रिएशन ऑफ मल्टीवर्स, या सर्व गोष्टी मी पाहिल्या आणि मग त्यावर व्हिडिओ बनवला। अनंत भैया म्हणतात, आपण जसे म्हणता की योग स्थितीत आपण वरील दुनियेत जात असता, तर आपण मेडिटेशन काळात कोणत्या दुनियेत जात असता? बापूजी म्हणतात, असे बघा, माझे पहिली वेगवेगळी स्टेज बनली, 1998 पासून युनिवर्स बघत होतो आणि शिकवत होतो, परंतु कोणालाही समजत नव्हते। त्यात थोडे एडिशन झाले, कारण की मी आपला युनिवर्स 16 कलेचा आहे, ते 16 ते 18 कलेपर्यंत, तर 8 ते 0 कलेचे आणि आज मायनस मध्ये आहे हे सर्व शिकवत होतो। मी जेव्हा युनिवर्स बघत होतो त्यात ब्रह्मांड तर एक किरकोळ गोष्ट आहे, एक छोटेसे किरकोळ ब्रह्मांड तर एकदम छोटे आहे, अगदी राईचा दाणा देखील नाही, ते सागरात एक थेंब आहे, ब्रह्मांड महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्झी। अनंत भैया म्हणतात, आपण इथून मेडिटेशन मध्ये बुद्धीने जाता की कसे जाता? म्हणजे आपला संकल्प जात असतो की आपले मनोमय शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर तिथपर्यंत जात असते? बापूजी म्हणतात, मी जेव्हा मल्टीवर्स शिकवत होतो, मल्टीवर्स 100 कलेचे आहे, तर जसे मी 100 कलेत शिकवत होतो तर असे 100 कलेत मल्टीवर्सचे क्रिएशन झाले, रचनाकार 100 कलेत असे करत होता तसे करत होता,
नंतर 100 कलेपासून शिकवत शिकवत 100 कलेचे परमधाम बनले, निराकारी बनले. नंतर असे 90 कला, 80 कला असे करत करत 40 कला. तर मी तिथे बघत होतो, मी तिथे होतो, तिथे बघून सांगत होतो, शिकवत होतो, तिथे बघून बोर्डवर शिकवत होतो. अनंत भैया म्हणतात, म्हणजे जसे आपण लाईव्ह आमच्यासमोर बसलेले आहात, तर तिथे देखील बसलेले आहात आणि तिथे सुद्धा आहात. बापूजी म्हणाले, तिथे पण आहे असा अनुभव मला होत होता, कारण मी आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो. अनंत भैया म्हणतात, जेव्हा तुम्ही अभ्यास करत होते तेव्हाची ही गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही मेडिटेशनमध्ये जात होते तेव्हा कोणती अनुभूती येत होती किंवा तेव्हा कोणती वेळ होती, तुम्ही या शरीराने होते की नव्हते? बापूजी म्हणतात, जेव्हा मी मेडिटेशनमध्ये खूप पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करावी लागत असते, खूप वेळेस पुनरावृत्ती केल्यानंतर बोर्डवर शिकवले जात असते. अनंत भैया म्हणतात, ते समजले, परंतु इथे तुमचे शरीर, जेव्हा तुम्ही झोपताना योग करत होते त्यावेळी तुमचा आत्मा या शरीरामध्ये होतात की तुम्ही सूक्ष्म शरीरात? बापूजी म्हणाले, नाही, माझा आत्मा कुठेही बाहेर निघून जात नव्हता. अनंत भैया विचारतात, आत्मा या शरीरातच असायचा? बापूजी म्हणतात, आत्मस्वरूपात आहे. माझे सूक्ष्म शरीर सुद्धा बाहेर निघून जात नव्हते. मी कितीतरी वेळेस विचार केला की माझ्या सूक्ष्म शरीराचा अनुभव सूक्ष्म शरीर वरती आहे. अनंत भैया म्हणतात, आणि कारण शरीर किंवा महाकारण शरीराचे काय? बापूजी म्हणतात, परंतु माझे एक रूप आहे ते मला इथून रेज मारून शिकवत असते, मला मदत करत असते. माझे एक आकारी रूप आहे ते मला मदत करत असते. अनंत भैया विचारतात, तर तुम्ही मेडिटेशनमध्ये कनेक्ट होत असता का त्यांच्याशी? बापूजी म्हणतात, जेव्हा मी संकल्प करत असतो, जो संकल्प करतो त्याचे उत्तर ते मला देतात. अनंत भैया म्हणतात, हो, ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही मेडिटेशनमध्ये जाण्याची सुरुवात करता, संकल्प करता की मला माझ्या रूपाशी कनेक्ट करायचे आहे, तेव्हा ते होते का? बापूजी म्हणाले, मला तर पहिले हे माहितीच नव्हते की माझे आकारी रूप आहे. मी तर असे समजत होतो की मीच तो आहे जो मी तिथे आहे. अनंत भैया म्हणतात, मग हे तुम्हाला कसे माहित पडले? बापूजी म्हणतात, खूप दिवसांनी मला हे माहीत झाले की माझे आकारी रूप आहे. अनंत भैया म्हणतात, त्याचे एक वेगळे अस्तित्व आहे आणि तुमच्यापासून ते वेगळे आहे. बापूजी म्हणतात, प्रत्यक्षात ते मला प्रकाशित करवित होते, संपूर्ण मल्टिवर्सचे ज्ञान प्रकाशित करवत होते. त्यानेच मला युनिव्हर्सचे ज्ञान प्रकाशित करवले, म्हणून मी युनिव्हर्स बद्दल इथे शिकवत होतो. तर मला असे वाटत होते की मी जणू युनिव्हर्स मध्ये बघून शिकवत आहे. अनंत भैया म्हणतात, तर ते रूप कधी धरतीवर तुमच्या समोर येते का? बापूजी म्हणतात, नाही, ते युनिव्हर्स मध्ये तिथे राहूनच काम करत असते. अनंत भैया विचारतात, म्हणजे ते खाली या ब्रह्मांडामध्ये येत नाही? बापूजी म्हणतात, हे ब्रह्मांडापर्यंत येत नाही, ते फक्त युनिव्हर्स पर्यंतच राहते. अनंत भैया, तर मग हे रूप कसे ओळखायचे असे विचारतात? पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचे की आपल्या सावलीप्रमाणे ते असते? बापूजी म्हणतात, तसे सावलीसारखे. मग अनंत भैया विचारतात, पांढरी सावली की काळी सावली? यावर बापूजी उत्तर देतात, एक्झॅक्ट टू एक्झॅक्ट, म्हणजे हुबेहूब, जैसा मैं हूं वैसा ही वो. अनंत भैया म्हणतात, परंतु या तत्वांचे कॉम्बिनेशन तर त्यांचे वेगळे असेल ना? बापूजी म्हणतात, तो परम लाईटचा आहे, परम तत्वाचा देखील नाही, एकदम शुद्ध परम लाईटचा. अनंत भैया विचारतात, किती कलेच्या पॉवरवाला? बापूजी म्हणतात, त्यावेळेस मला असे वाटते की 10 कलेच्या परमप्रकाशाचे शरीर ठेवले आहे. फ्रिक्वेन्सी जास्त नाही, तर मला जास्त मेहनत करावी लागेल, म्हणून त्याने 10 कलेच्या परम लाईटचे शरीर ठेवलेले आहे. अनंत भैया प्रश्न विचारतात, जेव्हा आपण युनिव्हर्सच्या वरती पहिल्यांदा मल्टिवर्स बद्दल सांगितले, तर त्या रूपाने तुम्हाला मल्टिवर्सचे ज्ञान दिले का?
तर हे पहिले मल्टिवर्स मध्ये गेले आणि तिथून ज्ञान दिले. बापूजी म्हणतात, नाही, ते तर मल्टिवर्स मधून पहिले मला 1998 पासून युनिव्हर्सचे ज्ञान दिले, तर ते मी समजत होतो की मी तिथे आहे. अनंत भैया म्हणतात, तुम्हाला त्या रूपाशी कनेक्शन व्हायला साधारण किती वेळ लागतो हे तुम्ही आम्हाला सांगा. बापूजी म्हणतात, 1 सेकंद. अनंत भैया म्हणतात, आताही तुम्ही विचार केला तर लगेच कनेक्ट होऊ शकता का? बापूजी म्हणतात, मी एक संकल्प करून आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो. मी नेहमीच आत्मस्वरूपात राहत असतो. माझे नेहमीच व्यक्त मध्ये अव्यक्त स्वरूप असते. जसे मी विचार करत करत खात असतो, परंतु खात खात स्नान करत करत सुद्धा युनिव्हर्स आणि मल्टिवर्स बद्दल विचार करत असतो, तर तुरंत माझे कनेक्शन होऊन मला उत्तर मिळत असते. ताबडतोब उत्तर देऊन तो मला दाखवत असतो. ते मला वरच्या मल्टिवर्स मधील प्रत्येक गोष्टीचे दृश्य दाखवत असतो. अनंत भैया म्हणतात, बापूजी, आपण बेहदचे ज्ञान दिले. त्यावेळेस आपण सांगितले की बेहदची दुनिया आहे, मल्टिवर्सच्या वर्षी दुनिया आहे. तर त्यावेळेस तुमचे जे आकारी रूप आहे ते मल्टिवर्स मध्ये बेहदच्या दुनियेत जाऊन त्यांनी तुम्हाला सांगितले का? बापूजी म्हणतात, ते मल्टिवर्स पर्यंत माझे आकारी रूप मला मदत करत राहिले. त्याला मल्टिवर्स पर्यंतचीच मर्यादा होती. श्रोते हो, खरंच किती गुह्य ज्ञान आज आपल्याला बापूजींनी समजावून सांगितले आणि त्याचा आनंदही आपण घेतलात, त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती. Join us daily for our morning life meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website, www.paramshanti.org. Email us, anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो